लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी गडावरील काळुबाई देवी यात्रेचा मुख्य दिवस असून पौष पौर्णिमेला महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील भाविक मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी हजर राहतात. दरवर्षीप्रमाणे संपूर्ण यात्रा ही शासकीय ध्येयधोरणात पार पडते. आज सकाळी मांढरदेवी ट्रस्टचे चेअरमन तथा सत्र न्यायाधीश D.R. शेट्टी यांच्या हस्ते 6 सुमारास पूजा करण्यात आली. पाहुयात हा हॅलो सतराचा स्पेशल रिपोर्ट. देवस्थान हे अतिशय जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. गडावरील या देवीचे महात्म्य हे नवसाला पावणारी मनोकामना पूर्ण करणारी देवी असे आहे. मी सोमनाथ क्षीरसागर, काळुबाई देवीचे मुख्य पुजारी. आज शाकंभरी पौर्णिमा, काळुबाईच्या यात्रेचा मुख्य दिवस. आज पहाटे 6 देवस्थानचे अध्यक्ष माननीय सावंतसाहेब, मुख्य जिल्हा न्यायाधीश सातारा यांच्या हस्ते देवीची शासकीय महापूजा करण्यात आलेली आहे. महापूजेनंतर दर्शनासाठी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आलेले आहे. साधारण 5 ते 10 लाख भाविक आज दर्शन घेतील असा अंदाज आहे. काल जागर मुख्य यात्रेची सुरुवात काल सुरुवात झाली. जागरा दिवशी साधारण 2 ते 3 लाख भाविकांना दर्शन घेतलेलं आहे. रात्री 12 पालखी मिरवणूक झाल्यानंतर रात्री 12 आरती होते आणि मुख्य यात्रेला सुरुवात होते. आज सकाळी पूजा झाली, मुख्य यात्रेला सुरुवात झाली. उद्या उत्तर यात्रा होईल, मुख्य यात्रेची समाप्ती होईल. तिथून पुढे 15 यात्रा चालू राहील. मंगळवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी भाविक लाखोंच्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येत असतात. आजच्या दिवशी रत्नासुर आणि लाक्यासुर या दोन्ही राक्षसांचा देवीने वध केलेला आहे आणि या वध केल्यानंतर देवी इथंही विश्रांतीसाठी थांबलेली आहे आणि त्या वधाचा उत्सव आनंदोत्सव म्हणून हा या दिवशी यात्रा साजरी केली जाते अशी आख्यायिका आहे. मांढरदेव देवस्थान ट्रस्टतर्फे आज मुख्य प्रशासक सावंतसाहेब यांच्या हस्ते पूजा झाली. तसेच देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष शेट्टीसाहेब यांनी देखील पूजा केली. सर्व ट्रस्टी तसेच भाविक उपस्थित होते. सदर यात्रेचे 3 असतात, 9 आणि 10 11, की 11-10 तारीख हे आजचा मुख्य दिवस. तरी त्यानिमित्तानं आज पूर्ण पूजा झालेली आहे. देवस्थान ट्रस्टतर्फे अनिरुद्ध बापूंकडनं 300 स्वयंसेवक, कमांडो 100 आणि पोलीस प्रशासनासारखे 200 पोलीस लोकांची संख्या अशी व्यवस्था केलेली आहे. तरी सर्वांना नम्र विनंती की शांततेत दर्शन घ्यावे. मांढरदेवी गडावर सुमारे लाखोंच्या संख्येने भाविक या देवीच्या दर्शनासाठी येत असतात. गडावरच्या भाविकांच्या गर्दीमुळे पूर्वी या ठिकाणी नारळ, तेल, लिंबू यांचा मोठा सढा पाहायला मिळायचा. त्याचबरोबर या ठिकाणच्या अंधश्रद्धाही रूढ होती.
याच कारणातून 2005 मध्ये गडावर मोठी चेंगराचेंगरी झाली आणि त्यात 295 भाविकांचा चिरडून मृत्यू झाला होता. संपूर्ण भारताला हादरवणाऱ्या या घटनेनंतर दुर्लक्षित असणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचं या गडावर लक्ष गेलं आणि ही संपूर्ण यात्रा प्रशासनाने ताब्यात घेतली. न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी एक समिती गठीत करण्यात आली आणि या गडावरचे सर्व सुख सुविधा भाविकांच्या अडचणी या समितीमार्फत पार पडल्या जातात. त्याचबरोबर सर्वात मोठी असणारी यात्रा ही याच समितीच्या मार्गदर्शनाखाली पार पडली जाते. भाविकांची गैरसोय होऊ नये आणि प्रत्येक भाविकाला दर्शन व्यवस्थित मिळावे म्हणून पायथ्यापासून ते मंदिरापर्यंत बराकची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक भाविकाला दर्शनाचा लाभ होतो. भाविकांची नेमकी काय श्रद्धा आहे ते पाहूयात भाविकांकडून. ज्ञानदेव निवृत्ती भालेकर राहणार नगर. आम्ही इथं 7 ते 8 वर्षापासून येणं जाणं आमचं चालू आहे. प्रत्येक वर्षी येतो. देवीचे दर्शन झाल्याच्या नंतर फार प्रशस्त वाटतं. इथला परिसरसुद्धा एकदम व्यवस्थित आहे. इथलं दर्शन झाल्याच्या नंतर मग दाऊजी पाटलाच्या दर्शनाला जातो आणि नंतर वापस जातो. माझ्या लग्नाला 4 वर्ष झाले. आमच्या घरात पहिल्यापासूनच मांढरदेवी काळूबाई आहे. ती आम्हाला प्रसन्न होतीये. माझ्या सासूबाईंनी माझ्या मुस्तुदांसाठी काळूबाईला नवस केला होता पौर्णिमेच्या दिवशी आणि काळूबाईच्या पौर्णिमेच्या दिवशीच माझे मिस्टर जन्माला आले. काय सांगाल आजी? 17 वर्ष झाले कार्यक्रम झालेला. मला देवीचा भरपूर अनुभव आहे. माझं चांगलं केले तिचा मला लय अनुभव. जे बोललेलं वचन पूर्ण होत. थोडं दमानी होत. कुठून आलाय? खामशेत. किती वर्ष झाले? 18 वर्ष. अजून अनुभव भरपूर अनुभव आहे. 18 वर्षात मला भरपूर अनुभव आला. म्हणजे कुडाचं घर होतं त्याची माडी गेली. तिने तिला माडीवर ठेवली. गाड्या गोड्या दिल्या. केसा कोर्टात सगळ्या तारखी कोर्टाचा निकाल केला. बोललेलं वचन सगळं पूर्ण केलं. म्हणून अजून मरुस्तर तिची सेवा करणार. अतुल जट्टाबाईवरून आलोय. इथे प्रशासनाने खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी बॅरिगेट्स CCTV वगैरे लावून त्यानंतर स्वच्छ पाणी लोकांना मिळावं त्यानंतर स्वच्छतागृह वगैरे ठेवलेली आहेत. त्यानंतर देवीचं महात्म्य एवढं मोठं आहे की इथे लाखो भाविक येतात. आल्यानंतर इथे एक प्रसन्न असं वाटतं. लोकांना इथून आल्यानंतर एक वेगळाच आनंद असतो. आनंद मिळतो लोकांना इथून गेल्यानंतर. आणि इथे जवळपास पूर्ण भारतातून लोक येतात. कर्नाटक वगैरे इथून सर्वात जास्त लोक येतात. खूप मोठं महात्म्य आहे या देवीचं. प्रशासकीय यंत्रणेने मांढरदेवी गडावरील अंधश्रद्धा संपुष्टात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला असल्यानेच येथील अनेक अनिष्ट प्रथा आणि परंपरेवर खीळ बसला आहे.